सरकारकडनं सुटला जाईल असं वाटतं, कारण की राज्य मागासवर्गीय आयोगाला 7 दिवसात सर्वेक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी किंवा सांगितलेलं आहे, शक्य आहे का? एक लक्षात घ्या की आता आरक्षण द्यायचं म्हटलं तर सुप्रीम कोर्टाला विचारल्याशिवाय तुम्हाला आरक्षण देता येणार नाही, कारण का निर्णय झालेला आहे. तेव्हा मी ह्या सरकारला असं म्हणतोय, प्रामाणिकपणे तुम्ही सांगा की बाबा कमिशनने त्यांचा अहवाल जरी दिला तरी तो अहवाल आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये सादर करावा लागेल, आणि तो अहवाल जर सुप्रीम कोर्टाने मान्य केला तरच आम्ही तुम्हाला असं देऊ शकतो. प्रामाणिकता ठेवली तर मी असं म्हणेन की महाराष्ट्रातली जनता ऐकेल. तुम्ही नुसतं फसवत राहिलात तर तुमच्या विरोधात ही जनता घेतल्याशिवाय राहणार नाही. सर, तलाठी भरतीचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय आणि विद्यार्थ्यांची मागणी अशी आहे की सरळ सेवा भरती ही एमपीएससी झाली पाहिजे आणि एमपीएससी सुद्धा यासाठी सक्षम आहे, पण असं होत नाहीये, तर या सगळ्यावर तुमचं मत काय? मध्यंतरी मी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट आणि पोर्ट असे जे दोन भाग आहेत ज्याच्यातलं असणारं प्रमोशनचा इश्यू होता 36 जणांचा, मुख्यमंत्र्यांना मी असं म्हटलं की त्याच्यामध्ये पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही असणारं नावं डिस्प्लेस करा. त्यांनी ते मान्य केलं आणि पोर्टलच्या माध्यमातून ते आता डिस्प्ले करणार आहेत. शासनाला आता कॉन्ट्रोवर्सी कुठल्याही ह्याची होण्याची नसेल तर त्यांनी पोर्टल सिस्टम इंट्रोड्यूस केला. परीक्षा झाली, परीक्षा झालेल्यांना रँक वाईज त्यांची नावं डिक्लेअर करण्यात यावी. 36 पोस्ट असतील तर पहिले 36 लागले, कॉन्ट्रोवर्सी होतच नाही, तेव्हा पोर्टल सिस्टम वापरावं आता. थँक्यू. रामचाठीच्याही जागा लढण्याचीही तयारी सुरू आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. मला मतदारसंघाची चिंता नाही असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे. जागा वाटपासंदर्भात काहीही ठरलेलं नाही, मात्र आपली 48 जागा लढण्याची तयारी आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे.